नमस्कार मंडळी. राग, द्वेष, असूया, मत्सर या विकारांमुळे दुरावलेल्या मनांना हास्याचा पूल बांधून जोडण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. मंडळी, एका मुलाखतीच्या निमित्तानं आता इथे हास्य धमाका करण्यासाठी येत आहेत फिल्टर बाड्याचं बच्चन गौरव मोरे, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप. नमस्कार रसिको, नमस्कार. म हा ज चॅनलच्या अद्भुतांच्या दुनियेत या कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या सत्रात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिर स्वागत करतो. आज आपण या कार्यक्रमात अनेक चित्रविचित्र लोकांची मुलाखत घेतलेली आहे. म्हणजे तोंडात साप टाकून तो नाकातून बाहेर काढणारे जयंत दादा, त्याचबरोबर कानात रॉकेल टाकून दुसऱ्या बाजूने कानातून आग बाहेर काढणारे सुलेमान चिचा, त्याचबरोबर त्याचबरोबर डोक्याने तबला वाजवणारे ऑगस्टीन अंकल, या सगळ्या जगावेगळ्या लोकांची मुलाखत घेतल्यानंतर आज आपण मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांची. गौरव सर, तुमचे आमच्या कार्यक्रमात गैर स्वागत आहे सर. श्याम सर, मला प्रश्न पडलाय की मला अशा लोकांमध्ये का बसवलं हे, म्हणजे मला का बोलवलं तुम्ही इकडं? अरे काय माहिती का, आमच्या शो मध्ये ना माझा अपमान करतात, पण असं कानात काय काढत बिळत असं काय नाही. मी एक जस्ट कॉमेडी ऍक्टर आहे. म्हणजे तुमची कॉमेडी विचित्र असली पाहिजे. गौरव सर, मला सांगा की तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? ऍक्च्युली जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली ना, त्यावेळेस कसला आवाज कसला, काहीतरी माईकचा प्रॉब्लेम झाला असेल. नाही नाही, एक म्हटलं बोलू आपण. मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली ना, माईकचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट सर. ओ माई दादा, ओ तात्या, अरे या ना लवकर. अरे माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तात्या, अरे लवकर या ना. सुटू तुला, ओ देता येत नाही, तुला कामावर काढून टाकू काय? चालेल तात्या. सोटू हा चालेल तात्या, नाही आहे ते. मग का तात्या आहे, पहिलेच वाक्य सरशील. हा एवढा टाइम काय करत होता आणि तिथं? सॉरी सॉरी, का तात्या? का तात्या म्हणजे तुझ्या नावाने तिथं ओरडायला लागलेत आणि तू तिथं पुष्पगुच्छ घेऊन बसले, त्या पोरीशी काय बोलत बसलायस? तात्या तिलाही सुंदर आहे. हे एकाच पोरी जवळ तू आणि पायस काय गप्पा मारत असता रे? हाक मारलं पटकन जाईल. बघ, फक्त तुझ्या नादानं मी वायरिंगचं काम सोडून हे साऊंडचं काम हातात घेतलंय, सगळे धंदे बंद करायचे तुला माझे? नाही 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 सोटू, कामाकडे लक्ष दे, तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही. बघ नाही, माफी करा, त्याचं लक्ष होतं पण ते जरा साहित्यात गडबडलं म्हणून हे झालं. काय झालंय? माईक खराब झालं. माईक खराब वाटलंच मला. कसं काय हे प्रोडक्शन वाला डांगे आहे नो, ह्याला मी हजार वेळा सांगितलंय, इमेजचं साहित्य वापर, इमेजचं साहित्य वापर, पण नाही. अरे ते कुठन तरी डुप्लिकेट माल घेऊन येत आहे. बरं त्याला सांगितलं तर ऐकत नाही आणि उलट ते दशरथ समोर उभं करत आहे. दशरथ म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावरच कानामागनं शंख वाजायला लागतो. म्हणजे तुम्हाला सांगतो लई चिडका आहे. कोण? दशरथ दादा. लगीन झाल्यानंतर म्हटलं पहिल्यासारखं चिडकं राहणार नाही, शांत होईल, पण काही फरक नाही. आता पोरबाळ झाल्यानंतर शांत झालं तर बाबा झालं असं. त्यामुळे माझ्या काळात घंटा बांधणार कोण आहे, त्यानं मी हजारदा सांगितलं, असं हरकत नाही. सोटो पकड. हा हॅलो हॅलो तात्या, पकड इकडं. बरं तात्या, पकडला पकड का म्हणतात? म्हणजे त्याने आपण पकडतो पण आणि सोडतो पण ना, मग त्याला पकड सोडा असं का नाही म्हणत आपण? काय झालं तुझ्या आणि विनोदाचं काय करू मी? तू तू जा तिथं बस कुठं. मी लगेच करतो, बघा शून्य मिनिटात करतोय. हे होण्यासारखं आहे. हॅलो हॅलो, डांगेला हजार वेळा सांगितलंय,
हॅलो हॅलो एक दोन प्रश्न विचारा मी टेस्ट हॅलो हॅलो मला सांगा तुमची सुरुवात कशी झाली. सुरुवात म्हणजे बघा आता मी दुसरी मध्ये दोन वेळा नापास झालो. दुसरी दोनदा नापास. अरे बापरे. पण तुम्हाला सांगतो नापास झाल्यानंतर आहे का नाही आमचे वडील चिडले. वडील चिडले चिडणारच ना. आमचे वडील म्हणजे लई तापट तापट. त्यांचं चिडणं आम्हाला कधीच परवडलेलं नाही. कसं काय ज्या ज्या वेळी ते चिडलेत त्या त्यावेळी आमच्या भावंडांमध्ये नवीन मेंबर वाढले. लई डेंजर आहे ते. मग त्यांनी मला सांगितलं नापास झाला बस घरी आता अभ्यासाची गरज नाही. मग मी घरी बसून राहायचो. घरी बसून राहायचो तर घरी बसलेला असताना एकदा पंखा बंद पडला. बर पंखा बंद पडला आणि सगळे हैराण झाले. आमचे वडील परत चिडणार का काय मग असं वातावरण तयार झालं. तेव्हा म्हटलं नको त्यांचं चिडणं परवडणार नाही. कुठून तरी स्टूल शोधला टेस्टर घेताना पंखा दुरुस्त केला. काय सांगता तुम्ही दुसरीच असताना म्हणजे तुम्ही 5-6 वर्षाच्या असताना पंखा दुरुस्त करून केला. म्हणजे केवढं म्हणजे रसिक हो थांबव केवढी म्हणजे अद्भुत गोष्ट आहे की एका 5-6 वर्षाच्या पोराने पंखा दुरुस्त करून टाकला. म्हणजे कमाल आहे दादा तुम्ही. अहो हे तर काहीच नाही मित्रांनो. मी पहिलीच असताना का नाही मिक्सर बी दुरुस्त केला होता. पहिलीच असताना म्हणजे 5 वर्षाचा मिक्सर दुरुस्त केला. कसं काय जमलं हे तुम्हाला. हे सोपं आहे. एक मिनिट पकडा. कसं असतंय कुठलं बी उपकरण घ्या त्याला का नाही 3 वायरी असते. 3 वायरी. एक न्यूट्रल असते एक फेज आहे आणि एक अर्थिंग आहे. अर्थिंग ह्यांचं कॉम्बिनेशन लक्षात आलं का नाही तुम्ही काय बी दुरुस्त करू शकता. बाप रे म्हणजे चहा वयात तुम्हाला. सर मला कळतंय का मुलाखत माझ्या तुम्ही यांची घेताय. माझी मुलाखत घ्या ना. मी माईक कडून उभा आहे. दुरुस्त झाले आता घेऊ का. चला घेऊ का. तुम्ही या आता तुमची मुलाखत आहे. तुम्ही या मंडळी आता ओळख झालीच आहे तर सांगून ठेवतो का काही बी दुरुस्त करायचं असेल ना मला सांगा मी सगळं दुरुस्त करतोय. काय पण असू दे बरं माझा नंबर घेऊन ठेवा 9595992. तात्या या आता तुम्ही. आता तुमची गरज लागणार नाही. या तुम्ही. नाही तुम्हाला काय गरज लागली तुम्ही बी बोलवा. नाही नाही लागणार. कशाला लागेल तुमची गरज. या ना तुम्ही आता. लागल कळेल तुम्हाला. तात्या तुम्ही मला सांगितलं नाही पकड सोड आणि पकड पकड का म्हणतात ते. आण पकड इकडे त्याच्यात पकडून तुला सांगतोय काय असतंय ते. रसिक पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या गहिरा स्वागत. तर गौरव सर येस मला सांगा की तुमची सुरुवात कशी झाली. वा येस येस माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा म्हणजे मी माझ्या करिअरची सुरुवात झाली ना त्यावेळेस माझ्या करिअरची सुरुवात झाली. तात्या तात्या माईक परत खराब झालं. कळलं नो मला परत काय यायचं होतं ते. या इकडे बाहेर आहे तिथं अडचण नाही. काय केलेला. कसं आहे साहेब ते डुप्लिकेट असल्यामुळे ना ते तसं गोंधळ आहे. बरोबर सोटू हा पकड दे रे. पकड दे रे वापरताना पकड घेता कशाला. नाही ती सवय आहे ना तिची. ती सोबत असली का नाही कॉन्फिडन्स येतोय. मी करून टाकतोय. 0 मिनिटात करतो. काय झालं 15 मिनिट झाले का होतच नाही. नाही लगेचच करतोय. त्याचं काय आहे डुप्लिकेट असलं का नाही हे बघा. इथंच फॉल्ट आहे ते. हॅलो 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 माईक चेक. मी टेस्ट करतो साहेब तुमचा बघू. ते काय कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो बघा. हॅलो हे तर बरोबर आहे. छोटू पकड तिकडे लांब जाऊन चेक कर बरं. हॅलो हॅलो हा हॅलो हा हॅलो हा छोटू हा तात्या कसं आहेस. हा मी मस्त आहे तात्या. इथं काय करायला आहेस. इथं मी तात्यांबरोबर आलेलो ना. काय आहे पण इकडं मुलाखत आहे तात्या. तुझी मुलाखत आहे. माझी कुठं तात्या. काय मी कोणाची तरी मुलाखत आहे. नाव काय आपल्याला माहित नाही पण लय झिपर येते. जागीच बसतील आता बसले तसाच. झिपरा म्हणजे काय रे. अरे झिपरा बोलतो आम्हाला. जाऊ द्या साधी माणसं आहेत काय त्यांनी त्यांची कोणी मुलाखत घेत नाही ना म्हणून एकमेकांची मुलाखत घेतल्यासारखं दाखवत होती. पण असं काय असतं का माईक टेस्ट करणं. दादा कुठं आहे. मी इथंच बसलोय. हॅलो हॅलो काय चाललंय. अरे एवढं असं कोण करतं का. जाऊ द्या साहेब. पण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. नाही ते आपलं असंच बोलतोय सोटो. असं काय बोललो बरं. चल तर रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा तुमच्या गैरा स्वागत आहे. आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की ती जी तुमची स्टाईल आहे टाना ना 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 त्याचा शोध कसा लागला. ऍक्च्युली कसं आहे टाना नानाचा शोध ना फार महत्वाचा. टाना ना टाना ना मी जेव्हा जेव्हा कारण त्या प्लीज प्लीज विनंती पटकन काही माझ्या लक्षात आलेलं आहे. आलं आलेलं आहे. काय झालंय काय होतं साहेब. आता तुम्ही आहे का नाही येऊ का इथं. या ना काय
त्यानंतर हे करा पहिलं काय होतंय हे नकोय डुप्लिकेट आहे ह्याची आहे का नाही फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्ही असं बोलता आणि मग आवाज खराब होतो बघा हे बघा मी इथं आहे कळते तुम्हाला तुम्ही तुमचा आवाज आहे का ना बेस मध्ये बोलायला तुम्ही हा या ठिकाणी मी माझं जे तुम्ही आहे का ना वरच्या पोटीत बोला मी आहे का ना अपमान करून माझं करिअर बनवलेलं आहे माझंच काही टॅलेंट नाही आहे असं वरच्या पोटीत बोला अरे पण मी नाही तू बोलू बघा आम्ही डबिंग करतो सिनेमाचं ना तेव्हा बघा जेव्हा सिनेमाचं डबिंग आम्ही जेव्हा सिनेमाचं डबिंग करतो ना आम्ही ह्याच आवाजामध्ये नाही बोलू शकतो तात्या कमाल समाज कमाल 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 समज आहे तुमची कमाल आहे नाही ना पण तात्या कसं आहे तात्या हे काय जमणार मला ऐका माझं वा वा तात्या बोलतो टॅलेंट आहे हो तुमच्यात साहेब तुम्ही पण वरच्या पट्टीत बोला म्हणजे खटकणार नाही मॅच होईल माझं काय म्हणणं तात्या अरे माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तात्या इकडे लक्ष गौरव मोरे सर तुमच्या हास्य जत्रामध्ये नेहमी अपमान होतो त्याला तुम्ही कसं घेत कसं आहे अपमानाचं मी अपमानाला पॉझिटिव्हली घेतो हे जर प्रेक्षकांना आवडणार असेल तर मी आयुष्यभर असंच काम करीन वा 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 क्या बात आहे एकदम नागी मुलाखत वाटते मला ही तू काय नदीच्या त्या बाजूला उभा मी ह्या बाजूला उभा कुठं चालला तू असं बोलायला भारी वाटतंय बाबा काय माहिती का माझा घसाला अरे माझ्या आवाजावर प्रेशर पडतं यार हा कसला माहिती ना मला एक मिनिट करा ऐका ना काढून दे इकडे ह्या जाळ कुठेतरी नेऊन या माईकला शांत शांत वा सर शांत वा सर पुरेला कुठेतरी नेऊन मी मी 10 ते 15 मिनिट त्याचं झाला यार मी फक्त माझ्या करिअरची सुरुवात ह्याच्या पलीकडे गेलोच नाही आहे प्रेक्षक चालले तुटून रिलॅक्स सर रिलॅक्स प्रेक्षक नाही जाणार आहेत प्रेक्षकांना थांबा आता एक चांगला कार्यक्रम तुमच्यासाठी आहे 10 ते 12 मिनिटात त्याचा कायमचा बंदोबस्त करतो 2 मिनिटात करतात दोन मला बोलू द्या काहीतरी थोडं तरी बोलू द्या मला तोपर्यंत आहे का नाही आमचा सोटो आहे का नाही लोकांचं मनोरंजन करेल कोण चालेल ते करतोय ते करतोय सोटो ते बाजूला ठेव बरं जा तुझं ते बायले डान्स कर बरं बायले नाही बॅले डान्स असेल बॅले डान्स हा तेच आहे तेच आहे नो ते करतोय सोटू कर बरं दात्या पाया पडतो चल लवकर कर पाया पडतो दात्या वा तुमचं आवडतं आहे ना असंच पाहिजे तुम्हाला पण कर परत वाजव रे सही मस्त होता परफॉर्मन्स मला छोटू आणि तात्या खूप दिवसानंतर दिसले आणि जेव्हा तुम्ही मला दिसला तेव्हा मला राहवलं नाही आणि मी माझी खुर्ची सोडून उभी राहिले तर अशी सरप्राईजेस देत जा आम्ही तात्या आणि छोटूला खूप जास्त मिस करतो म्हणजे मी स्पेशली विराज खूप मस्त अटेम्प्ट होता नाचलास पण छान खूप मजा आली ओंकार काही काही मोमेंट्स ब्रिलियंट काढल्यास तू श्यामदादा सुंदर मला फार तुमचं सूत्रसंचालन फारच भावलं गौऱ्या आपल्या नशिबी इथे हेच आहे बाहेर आपलं नशीब ब्राईट आहे हे लक्षात ठेव मस्त मस्त परफॉर्मन्स ज्ञानेशदा तू किती एन्जॉय केलीस ही मुलाखत मी आभारी आहे की आम्हाला सगळ्यांना इकडे येऊन प्रत्यक्ष हे बघण्याचं कारण लॉकडाऊनमध्ये आनंद तुम्ही लोकांनी दिला आहे आम्हाला आणि तो आनंद प्रत्यक्ष इथं येऊन अनुभवायला मिळाला यातच आम्ही खूप थँकफुल आहोत आणि आम्ही प्रचंड एन्जॉय केलं हा परफॉर्मन्स माझा माईक चांगला चालतोय थँक्यू थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच गिव्ह इट अप मंडळी आज खूप काळानंतर बादशहा त्याच्या महालात आलाय आणि त्याच्या शिवात घालतोय त्याचा शहजादा मंडळी हास्यजत्रेतली तुमची आवडती जोडी आज पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या मंचावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे तेव्हा टाळ्यांच्या योजना स्वागत करूया श्रमेश आणि प्रथमेश यांचं पाच सेकंद उशीर आलो काय बस आता प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया तर नमस्कार आदाब वडक्कम
मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे माझा वाडा माझी फालतूगिरी. आमच्या अंगातल्या मस्तीमुळे युद्धाची मोहीम जास्त लांबली. बास अजून पुढे आहे, त्यामुळे महालात यायला जरा उशीरच झाला. त्यात बाहेर ऊन, त्यामुळे घशाला कोरड पडले. पण समोर तहान भागवण्यासाठी उत्तम मॉकटेल्सची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे समोर लेमन लव्हेंडर, बाजूला स्ट्रॉबेरी सिंड्रेला, इकडे पिना कोलाडा, गोटी सोडा. बापरे, पाचशे एपिसोड नंतर गोटी सोडाच आहे. बापरे, ही जागा शापित आहे असो. इतक्या महिन्यांनी येऊन सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की हा महाल इतका निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बायकोची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाहीये. बापाच्या इज्जतीचा डुक्कर लोळवून झाला. दादोसा, मी आईलो. हो, ते दिसलं मला. आता मला एवढंच सांग, ही सौंदर्याने केलेली मस्करी घेऊन कुठे चाललायस? दादोसा, मी माझ्या सोबत राजू मामा आणलाय. राजू मामा? हो. कुठे येतो? हा घ्या बाप. राजू मामाची चुरडी केलीस? मामाला बघायचं आहे की भरायचं आहे मला एक कळत नाही. नेमकं तुझ्या मनात काय आहे दादोस? हा, ते असं लिहून देतात ना. हा, यापुढे मी हे पद सोडलं. हा, मी असं करणार नाही. हा, तो राजू मामा आणलाय. वसाड उत्तमा, बहिणीचा भाऊ राजू मामा, तू म्हणतोस तो राजीनामा? तोच राजीनामा आणलाय. कसला राजीनामा आहे हा सलीम? सांगतो. मी माझ्या मूर्खपणाचा राजीनामा आणलाय. आणि काय लिहिलंयस त्यात? वाचूनच दाखवतो. दाखव. बापरे. मी सलीम शिवलकर असं लिहून देतो की हा सर, मला वेगळं काहीतरी करायचंय. हे असं वाक्य, हे असं वाक्य यापुढे बोलणार नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी तर आता सरला विनंती करतो, स्किट संपल्या संपल्या कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. बोल. हे असं वाक्य मी यापुढे बोलणार नाही, कारण मी असं बोलतो हा माझा ऐकतो, मग आम्ही जगा वेगळे होत. त्यामुळे यापुढे करिअरची नो टिंगलटवाळी. वा 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 वा, तू जन्माला आल्यापासून आज पहिल्यांदा कानाला बरं वाटेल असं बोललायस सलीम. मला पहिल्यांदा तुझा इतका सका होईना पण अभिमान वाटतोय. थँक्यू. आता पुढे चिमुटभर ही माती खाऊ नको. दादूस, मी आता नवीन काहीतरी करणार आहे. बापरे. या उन्हाळ्यात मी उन्हाळी शिबिर काढणार आहे. अच्छा, म्हणजे हल्ली इज्जतीला तू उन्हाळी शिबिर म्हणतोयस तर. उन्हाळी शिबिर, द समर कॅम्प. समर कॅम्प? येस. ती नेमकं उन्हाळी शिबिर काय आहे तुझं सली? सांगतो दादू. सांग. माझं उन्हाळी शिबिर ब्रँडेड असणार आहे. बापरे. माझ्या शिबिराचं नाव असणार आहे अकबरचा तापलेला उन्हाळा. ते नाव मोठं आहे ना, म्हणून उन्हाळा असं खाली लिहिणार. अरे, नाव जर एवढं मोठं आहे तर एक शब्द काढून टाक. ओ माय गॉड, व्हॉट अ ग्रेट आयडिया. म्हणून तुम्ही माझे दादू सा. बरोबर. साधारण या उन्हाळी शिबिरांचा कालावधी काय असेल तो सांग. दादूस, माझं उन्हाळी शिबिर 12 दिवसांचं असणार आहे. बरोबर आहे. जनरली ती गोष्टी 12 पर्यंतच नेतोस. म्हणजे बरोबर आहे.
हे बघा जिल्हे सुरमई सुरमई बांगडा घातला चुली त्याचा नाही तो सलीम ते जिल्हे सुरमई नाहीये ते जिल्हे इलाही आहे बोलता येत नसेल तर फालतूगिरी करू नकोस मी माझ्या उन्हाळी शिबिरात सगळ्या लहान लहान मुलांना वेगवेगळ्या कला शिकवणार आहे बापरे आणि सुरुवात करणार आहे एका तिलिस्मी कलेने तिलिस्मी हो बोल या उन्हाळी शिबिरात मी सगळ्या मुलांना कलाकार व्हायला शिकवणार आहे बापरे कसं काय मी त्यांना अभिनयाचे धडे देणार आहे नाही तू तुझे किडे त्यांना ट्रान्सफर करशील असं मला जास्त वाटतंय सली आधी मुळा अभिनयाच्या नावाखाली कोणता संयुक्तिक बाजार मांडणार आहेस ते सांग मला दादोस मी सगळ्या मुलांना एक मोनोलॉग सादर करायला शिकवणार आहे बापरे पहिल्यांदा तो मोनोलॉग मी तुमच्या समोर सादर करतो कर हो पण तत्पूर्वी वातावरण निर्मितीसाठी तुम्ही मागून बुडबुडे सोडा काय म्हणजे म्हणजे हे हे मी मोनोलॉग बोलायला सुरू केल्यावर असे मागून बुडबुडे सोडा बापरे सगळी सोय करूनच आलायस तू हो ते बरं झालं आणले नसतीस तरी आलेच असतील सुरुवात करतो हा अरे चाललास स्टान्स घेतोय स्टान्स बापसाकडे एवढा लांब घे दूरवा दूरवा सगळं निरर्थक आहे आम्हाला कळलंय तुला कळतंय का ऐकून घ्या कुणी अनारकली दाखवा म्हणून हा ज्युनियर सिटीजन प्रार्थना करत नाही ए नट डामराट मध्ये बोलू बोला तुझ्या अल्पबुद्धीसाठी सांगतो ते ज्युनियर सिटीजन नाही ज्युलियस सीजर आहे असेल बहुते असेल आहे रिलीज झालंय ठीक आहे पुढचं ऐका जो आपल्या जागी बाम आहे बाम नाही ठाम आहे ते बाम तुला तोळेन आता मी जो आपल्या जागी ठाम आहे तो मी आहे वा मी आहे ज्युलियस सीजर वा मी आहे अथेलो मी आहे प्रतापराव मी आहे प्रभाकर मी आहे गुहागर दापोली रत्नागिरी लांजा पाली कोकण नगर भावेआडम दांडेआडम भाडीवार 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 यांनी शिव्यांचा भाडीवार करण्यापेक्षा तू भाडी तरी मार वडापोरच पोट भरायला लागणार अशा परफॉर्मन्स नंतर ही तुझी जी अतिशय निंदनीय फालतूगिरी आहे ना त्याच्यामुळे सगळा पैसा पाण्यात जाईल नाही दादो सडा पैसा पाण्यात जाणार नाही कसं काय तर या उन्हाळी शिबिरातली मुलं पाण्यात जाणार कसं काय कारण मी प्रत्येक मुलाला पोहायला शिकवणार आहे टँकर आत घे पोहायला तू हो पोहायला शिकवणार हो अरे सलून मध्ये दाढी करायला लागल्यावर तोंडावर स्प्रे मारला की मी बुललो मला वाचवा असं ओरडणार तू स्विमिंगच्या वार्ता कुणाच्या जीवावर करतोस कुणाच्या जीवावर ह्याच्या जीवावर कानटोपी कानटोपी नाही ही तिलिस्मी जादुई चड्डी चड्डी हो ही चड्डी घातल्यावर मुलं आपोआप पाण्यावर तरंगणार असं काय आहे या जादुई चड्डीत दाखवतो या जादुई चड्डीत बॅक साईडला तुमचा फोटो प्रिंट केलेला आहे बाप रे बापाला चड्डीवर आणलास तू दादोस ही चड्डी घातल्यावर मुलं पाण्यात जाणार मग आपल्याला काय दिसणार पोहणारा अकबर बापरे बुडणारा अकबर बाप उड्या मारणारा अकबर बाप गटांगड्या खाणारा अकबर बाप सगळीकडे अकबर 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 कुठे पिवळा अकबर कुठे निळा अकबर कुठे इलॅस्टिकचा अकबर कुठे नाडी बास 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 बापाच्या इज्जतीची रंगपिटीच काढले जवळजवळ बाहेर तू हा मी म्हणतो हे चड्ड्यांचं प्रोडक्शन थांबवा ती पहिला वाटलंच वाटलंच तुम्ही माझ्यावर चिडणार म्हणून माझ्या उन्हाळी शिबिरातल्या मुलांना मी दूरदृष्टी शिकवणार आहे बापरे आता दूरदृष्टीच्या नावाखाली काय फालतूगिरी करणार असती तर मला सांगशील चली मी सगळ्या मुलांना आकाश निरीक्षण करायला शिकवणार आहे ते वरती असतं माहितीये ना आकाश निरीक्षण आणि तू येस गेले 5 दिवस मी आकाश निरीक्षण करतोय त्यामुळे ग्रहांमधलं मला हळूहळू सगळं कळायला लागलं काय बोलतोस काय या उलट मला एक शोध देखील लागला काय बोलतोस काय कोण बोलतो प्लुटो हा सर्वात लांबचा ग्रह अरे सगळेच बोलतात प्लुटो हा मी असा काल असा डोळ्यासमोर पाहिला काय बोलतोस काय कुठे बघितलास मी आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर गेलो माझी दुर्बीन सेट केली आणि असा असा डोळ्यासमोर प्लुटो पाहिला माझी बेडरूम माहिती उघडी झोपलो होतो मी तरी म्हटलं मला 2 प्लुटो कसे दिसले सलीम
हे असलं आकाश निरीक्षण तुझं मी तुला लिहून देतो, तुझं उन्हाळी शिबिर बघायला कुत्र सुद्धा येणार नाही सलीम। दादोस लोक माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी येतील। आता माझ्यासाठी का? कारण या उन्हाळी शिबिराचा सर्वात महत्वाचा टप्पा असणार आहे अकबर दर्शन। अकबर दर्शन? हो। नेमकं काय आहे तुझ्या मनात सलीम, मला जरा सांग। आपुलकीने सांगतो। आपुलकी? मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा अकबर लोकांसमोर असा उघडा करणार। बापरे! मी लोकांना माहिती सांगणार, मग लोकांना गंमत येणार आणि ते मज्जा करणार। ऐकायला तरी बरं वाटतंय पण मज्जा आणि गंमत हे दोन शब्द जरा मला रिस्की वाटतायत। कारण मज्जा घेण्याच्या नादात कुणी माझी गंमत केली ना तर बाजार उठू शकतो। दादोस कुठलाही बाजार उठणार नाहीये, मी सगळं सेटल केलंय। काय केलं? कारण मी अकबर दर्शनाची पॅकेजेस ठेवलेली आहे। काय केलंय? हो, लांबून अकबर, बापरे, जवळून अकबर, डावीकडून अकबर, उजवीकडून अकबर, आणि या अख्ख्या उन्हाळी शिबिरात मी एक लकी विनर काढणार आणि त्यांना दाखवणार खाजगीतला अकबर। अरे खाजिरड्या तू गप्प बस, काय करतोयस? बापाचा जवळजवळ आयटमच केलायस, चड्डीवर काय आणलंय, उडा काय दाखवतोयस, इकडून तिकडून काय दाखवतोयस, असल्या फालतुगिरीला माझ्या प्रॉपर्टीतून तुला छदाम पण मिळणार नाही सली। दादूस मला तुमचा छदाम नकोय, कारण मी तिजोरी ऑलरेडी मागच्या साईडने फोडलेली। मागच्या साईडने? हे उन्हाळी शिबिर होणार। बाय बाय गुच्चू। बाय बाय गुच्चू। सिपाही याच्या गुच्चूवर लाद द्या आणि याला आतमध्ये टाका। सलीम ऐकूया दर्दी हास्य रसिकांची दाद प्रसाद दा। वेलकम बॅक। इतकं बरं वाटलं तुम्हाला दोघांना इतक्या दिवसाच्या इतक्या महिन्यांच्या गॅप नंतर पाहून, कारण आपलं हे जे कुटुंब आहे ना, या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या चवींची माणसं एकत्र आली आहेत आणि श्रमेश प्रथमेश तुमच्या विनोदाची चव ही यांच्यातल्या कुणाशीच मॅच होऊ शकत नाही असा एक वेगळाच मसाला घेऊन आलेला आहात तुम्ही। त्याच एनर्जीनी, त्याच ताकदीनी, त्याच गिव्ह अँड टेकनी, त्याच पॅशननी तुम्ही आज परफॉर्म केलं। प्रचंड आनंद झाला, प्रचंड मजा आली बघताना। लोकांचं मनोरंजन करत राहा कुठेही असलात तरी, बस एवढंच सांग। मुकाट्यानं फिरणाऱ्या घड्याळाच्या वेळेत सुद्धा माणूस शुभ अशुभ असे भेद करतो। अशाच एका भेदाच्या निमित्तानं इथे हास्य भेद करायला येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे। चला ग पोरींनो, पटापट कधी पण येतील तोकडे बाबा। तोकडे बाबा की आले। वा 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 वा, काय अप्रतिम अप्रतिम हॉटेल बांधलं इथे बाबा। हा हॉटेल इकडे? बाबा लय उपकार झाले तुम्ही आलात आमच्या इकडं बाबा। बाबा असू दे असू दे असू दे या 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 बाबा पहिला घास खाऊन सांगा ना कसं वाटते। बर ठीक। तुम्हाला आणखी काही हवंय का? नको नको। तुमचं बिल बनवू काय? शिवाली येडी पिडी झाली काय? असू दे असू दे। बाबांकडनं पैसे घेणारेस का आता? लहान आहे ना, असू दे ना असू दे ना। बाळा मला सांग, या विश्वाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा या विश्वात पैसा होता का? त्यांच्याकडे त्यांच्याकडे कुठे लक्ष देता? आता हॉटेल एवढं नवीन उघडलंय तुमच्या नावाचं, तुम्ही आशीर्वाद द्या फक्त। आशीर्वाद तर माझा तुमच्या पाठीमागे आहेच, त्यात काही वादच नाही। कारण काय, तुमचं हॉटेल आता भरभराटीने चालणार आहे। ज्या हॉटेलला माझं नाव लागलंय त्या हॉटेलमधनं कोणीही कधीही उपाशीपोटी बाहेर जाऊ शकत नाही। किती वाजले? 8 वाजले। 8 वाजले? 8:30 नाही 8 नाही 8:30 ही शुभ वेळ आहे। आज 8:30 वाजता जो ग्राहक तुमच्याकडे येईल आणि ज्या ग्राहकांनी लाल वस्त्र परिधान केलं असेल तो
तो ग्राहक जर का बरोबर 8:30 तुमच्या हॉटेलमध्ये जेवला तर तुमचं हॉटेल भरभराटीने चालेल. पण जर का तो ग्राहक उपाशी पोटी घरी गेला तर मात्र हा बाबा काही करू शकत नाही. बाबा नक्की नक्की असं होऊ देऊ नका आणि उतू नका मातू नका उरलेलं अन्न टाकू नका बरं का. आणि एक लक्षात ठेवा जे काय अन्न उरेल तर ते पेट्सला द्या. शेवटी पेट्सचं पण पेट असत. वा 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 बाबा 2 तासाच्या तालमीच्या मनाने खूप आहे. येतो चला. शिवाली आजकाल प्रमोशन साठी लोक काय पण कपडे घालून येतात ना. जाऊ दे शेवटी पेट पुराणाचा प्रश्न आहे. चला ग पोरिंडो पटापटा. किती वेळ सांगायचं तुम्हाला. चला पटापटा. एक्सक्यूज मी मावशी हॉटेल सुरू आहे का. पहिलं किराई काल नक्की खायचंच हॉटेल आहे ना. बसू ना. नाही खुश झाले ना की असं करतात. अच्छा अच्छा तुम्ही बसा ना. तर तुम्ही 8:05 झालेत तरी पण काय घेणार. काही काही काय रेडी आहे. काहीच पोहे उपमा आहे डोसा आहे इडली आहे वडा आहे. पोहे पोहे चालतील. लगेच काय इकडे या ना. लगेच काय आणते. 8:05 झाले 8:30 खायला घालायला सांगितले बाबांनी. विसरले भाऊ भाऊ तुम्ही तुम्ही काय काय घेणार म्हणालात. अहो पोहे घेणार म्हणालो ना आता. मला जायचंय इंटरव्ह्यूला. इथे 9 वाजताचा इंटरव्ह्यू आहे बाजूला ऑफिस मध्ये. पोहे पोरिनो किती वेळ घालवता. जा ना पोह्यांचं बघा. आपण तोपर्यंत गप्पा मारू. कशाला गप्पा का मारायचे. वेळ जाईल ना चांगला. कोणाचा भाऊ कसे ना. हा आमचं हॉटेल ना आजच उघडले. हा मग बरं दिसत का असं गप्पाच नाही मारल्या बा. नाही नाही गप्पा मारायला पाहिजे. नाही गप्पा मारायला पाहिजे. तुम्ही सांगा तुमचं नाव काय. माझं नाव खूप ऑड वाटतंय हे. मी असं कोणाला. माझं नाव ओंकार राऊत आहे. वा मस्त छात नाव आहे ना. बस बस आई बाबांनाही एवढा आनंद झाला नाही माझ्या. बस झालं. तुमच्या घड्याळात किती वाजले. 8:12 झाले तर माझं नाव कमलिनी. कमालिनी शी 8:12 कमलिनी कमालिनी. वा 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 छान. बर जाऊ द्या तुम्हाला माझं नाही आवडलं. माझं वय झालं. जाऊ द्या आपलं. तुम्ही पुरींची नाव विचारा. अहो मी ते हॉटेलमध्ये पोहे खायला आलोय. मुली बघण्याचा कार्यक्रम नाही आहे पोहे खायला. मला पोहे हवे. ते पोहे आणून द्या. नाव विचार. बर बर ठीक. काय नाव तुमचं. माझं नाव शिवाली आणि माझं नाव बिवाली. ही बिवाली ही शिवाली ही बिवाली शिवाली ही बिवाली. गप बसा. शिवाली बिवा मस्त नाव. छान नाव. काय छान नाव आहेत. नाही लई झाक नाव आहेत ना. हा म्हणजे किती वाजले. 8:15 मी सांगतोय पोहे पाहिजेत मला तरी तुम्ही पोहे आणून देत नाहीये. माझा इंटरव्ह्यू आहे इथे. प्लीज लवकर द्या. मला तयारी करायची आहे. माझं पीपीटी प्रेझेंटेशन आहे. पोहे आणून द्या मला. अगं त्याने ते वस्त्र घातलेच नाही लाल कलरचे. कुठले पुसताय. इकडे आल्या. अरे ह्या इथेच आहेत अजून. आई यांनी लाल कपडे घातलीच नाहीये. अगं भैया
आत म्हणजे हे काही कामाचंच नाहीये. मेहना पाठवून देऊया. ओ तुम्ही जा, ओ तुम्ही जा. शिवाली तुम्ही थांबा थांबा थांबा. बाबांनी काय सांगितले, गिरायकाला न खात पित नाही पाठवायचं. पावलट आहे. तुम्ही थांबा. सॉरी हा सॉरी. बसा तुम्ही तुम्ही बघा काय करायचं ते. गेल्या पुर्यात दिसलं मला. शर्ट लई झाक हो तुमचा. पांढरा. तिखट आहे शर्ट. कशाला करताय? मला मिळेल धुवून मिळेल का? फक्त 8:30 वाजता एक घासी तर खा. 8:30 वाजून 5 मिनिटांनी तुम्हाला शर्ट धुवून देते बघा. तुम्ही वेळेत माझा शर्ट द्या. फक्त माझा इंटरव्ह्यू आहे मला. बसा ना बसा ना. शर्ट जाणार नाही ते. ये शिवाली ते लाल दे ना त्यांना. हे 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 घ्या लाल. टाकून घ्या तुम्ही. मस्त दिसतोय लाल कपड्यांमध्ये. टावका लई झाक दिसतो लाल. हॉटेल चालू आहे का? आहे. ओरिजिनल लाल कपडे. आहे. 8:25 म्हणजे हे येते. कसलं हॉटेल आहे? खायचं. खायचंच आहे ना. या ना. या 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 या. उठा तुम्ही गावा. अरे काय करते तुम्ही? चालली तर बसा. अरे माझं शर्ट द्या ना. बसा बसा. खायला काय? सगळं पोहा आहे. उपमा आहे. पास्ता आहे. नाही आहे. ते नूडल्स आहेत का? असे असतात नूडल्स? नाही आहे. ते पिझ्झा आहे का? पिझ्झा नाही आहे. अरे नाही, हे असं सगळं नसतं आमच्याकडे भाऊ. इथं पाहू उपमा मिळलं तुम्हाला. नाही नाही, ते मी खाल्लं असतो. मी सुलभाला सांगून आलो होतो की मी पिझ्झा घेऊन येतो म्हणून. तुमच्या बायकोला पिझ्झा आवडतो का? बायको 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 नाही, सुलभा मांजर माझी. मांजर? हा हो. आणि जॉन रावला तर पास्ता एवढा आवडतो ना. कुत्रा कुत्रा माझा. म्हणजे मांजर पण आहे, कुत्रा पण आहे, दोन्ही पण आहे तुमच्याकडे. खूप खूप प्राणी आहेत म्हणजे बघा. सुलभा मांजर आहे, गट्टू बोका आहे, जॉनराव कुत्रा आहे, त्याच्यानंतर रखा खार आहे आपली. हा त्याच्यानंतर जयेश नावाची मगर आहे आपल्याकडे. मोहनलाल नावाचा ससा आहे आपल्याकडे. गजोदर नावाचा बेडूक आहे आपल्याकडे. तुमच्याकडे माणसं आहेत? माणसं आहे आहे. माणसं आहे अहो. पण माणसं आणि प्राणी म्हणजे काय फरक काय हो? तेवढे जीवभावाची असतात. आणि आज रविवार होता तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला पार्टी देतो. हा पिझ्झा पास्ता खाऊ घालतो त्यांना. तसं मी दुसरं काही घेऊन गेलो तर ते सुद्धा खातील ते. पण काय मी शब्द दिलाय ना, मला नाही पटणार ते. मी मला तेच घेऊन जावं लागेल भाऊ. पण मी खरंच सांगते, आमच्याकडे खरंच असं काही मिळत नाही. आणि मी बनवलं पण असतं, पण सामान नाहीये ना. मला रामू काकांना पाठवा ना आणायला. मी फक्त पोहे खातो. रामू काका नाहीये मी. सॉरी सॉरी सॉरी. आय एम ओंकार राऊत फ्रॉम वेट क्लाउड प्रोडक्शन्स. हाय. मी येतो. मी खूप काम आहेत. आमची वेब सिरीज रिलीज झाली आहे ना, ती प्राण्यांवरची आहे. आणि प्राण्यांवरून लक्षात आलं मला, त्यांच्यासाठी ते जेवण घेऊन आहे.
तुम्ही जाऊ नाही शकत भाऊ. तुम्ही तुम्ही लाल शर्ट पण घातलाय आणि त्यात 8:30 पण वाजत आले. तुम्ही खाल्ल्याशिवाय जाऊच शकत नाही. हे बरं चाललंय. 8 वाजल्यापासून मी इथे मला इंटरव्ह्यू मध्ये शर्ट खराब केला. काय 8:30 चा लपडा. सॉरी. सॉरी काय सॉरी आई. ते काय झालं ना, आमचे तोकडे बाबा आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की लाल शर्ट घातलेल्या माणसानं 8:30 जर पहिला घास खाल्ला ना आमच्या नवीन हॉटेलात तर लई भरभराट होईल. आणि जर न खाता गिरेक निघून गेला तर लई नुकसान होईल बघा. आमचं नुकसान करू नका. हो एवढंच ना, फक्त 8:30 पाहूया खाऊया. आधी सांगायचं होतं ना, एवढं घेऊ ना पोहे घेऊ ना. मी जरा यांच्या बाजूला बसतो. रामू काका बसा. अरे रामू काका नाहीये यार मी. यार सॉरी. आले आपले रामू काका. पोहे आणा पोहे. आधी चल. एक मिनिट. 4 3 2 1. काय अंधश्रद्धा आहे ही. अरे हॉटेल काय अंधश्रद्धेवर चालतं का? नाही, हॉटेल चवीवर चालतं हे लक्षात ठेवा. नाही टेस्ट चांगली आहे. चांगली आहे. टेस्ट चांगली आहे. याच्यावरच चालणार तुमचं हॉटेल. मी माझ्या आता जाणार आहे ना ऑफिसला. त्या लोकांना सांगतो की बाबा इथेच येऊन खात जा. ओके. असं पण सांगतो. हा मी तर म्हणतो कॉर्पोरेटची सगळी माणसं इथेच येऊन खाणार. लक्षात ठेवा की हॉटेल अंधश्रद्धेवर नाही चवीवर चालत. थँक्यू रामू काका. अरे नाही यार मी रामू काका. मोठा आला. अरे वाजवा ना यार. अजून प्रेक्षकांना पेटपुराण बघताना त्यांची उत्सुकता वाढेल आणि सरते शेवटी तुझी भूक जशी भागली तशी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक सुद्धा पेटपुराण बघताना भागेल अशा सदिच्छा व्यक्त करतो संपूर्ण टीमसाठी. मनपूर्वक शुभेच्छा. वंडरफुल. फार मस्त आला परफॉर्मन्स. मजा आली. दीप्तीला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. खूपच मजा आली. वेळात वेळ काढून जावं असं हॉटेल होतं आहे. आणि आमचं पेट पुराणचं प्रमोशन तर जबरदस्तच झालं. वा 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 वा.